प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन घरोघरी फिरून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचा प्रचार करत आहेत. ब्राह्मणवाडा थडी अंतर्गत नागरवाडीमध्ये आमदार बच्चू कडू यांनी प्रचार केला. त्यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून बच्चू कडू यांचं जंगी स्वागत केलंय. येणाऱ्या 26 एप्रिल रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार दिनेश बुब यांना एकमताने एकजूट होऊन बहुमतांनी विजय करावं असं आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केलंय. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन घरोघरी फिरून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचा प्रचार करत आहेत. आज आम्ही करसगाव, घाटलाडकी, ब्रह्मा थळी आणि शिरसगाव कसबा सगळ्या लोकांना भेटत आहोत आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद. एकूणच या मतदारसंघामध्ये जितका आपण दौरा करतोय, गावोगावी बैठक घेत आहे, म्हणजे आपण जी निवडणूक या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा जास्त लोकसभेच्या निवडणुकीला लक्ष आहे, म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये आपलं स्वागत होत आहे. मला असं वाटतं का ही निवडणूक आता आम्ही जिंकण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. किती काही पैसा वाटप झाला, काही झालं, तरी आम्ही निवडून येणार आहोत. 100% आहे आणि एवढा मोठा पैसा आता मला समजलं का एका केंद्रावर 25-25 1-1 लाख देण्याची तयारी सुरू आहे. एवढा पैसा वाटून मतपरिवर्तन होईल असं ज्यांना वाटत असेल त्यांना जनशक्तीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. लोक पैसा घेईन पण मत देणार नाही. ब्राह्मणवाडा थडी अंतर्गत नागरवाडीमध्ये आमदार बच्चू कडू यांनी प्रचार केलाय. त्यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून बच्चू कडू यांचं जंगी स्वागत केलंय. अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ ब्राह्मणवाडा थडीमध्ये आपण आहे. ब्राह्मणवाडा थडीचे लोक काय म्हणतात जाणून घेऊया. तुमचं नाव? नंदकिशोर. एकदम चांगलं वातावरण आहे. एकंदरीत जे शेतकऱ्याची जी लढाई भवनी उभी केली आहे या संदर्भात सांगायचं झालं की हे जी चळवळ आहे, जर पुढे शेतकऱ्यांनी चालवली नाही ही लढाई जिंकणे हे सुद्धा हे बच्चूंनी महत्वाची केली आहे. आजच्या परिस्थितीत एकदम चांगलं वातावरण आहे. जिल्ह्यात, संपूर्ण जिल्ह्यात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या चांगल्या प्रतिसादानं दिनेशबाब यांच्या पाठीशी उभे झालेले. एकूणच एकीकडे काँग्रेस आहे, दुसरीकडे भाजप आहे आणि तिसरा उमेदवार दिनेशबाबच्या रूपामध्ये भेटला आहे. एक ट्रम्प कार्ड भेटला असं वाटते का? ते दोन्ही उमेदवार सध्या दिनेशबाबच्या रेसमध्ये नाहीत सांगायचं असं आहे, कारण जिल्ह्यातल्या लोकांनी आता ही निवडणूक हाती घेतली आहे. एक स्वतः उमेदवार प्रत्येकाने निवडणूक हाती घेतलेली आहे. सध्या ते दोन्ही उमेदवार या सध्याच्या दिनेशबाबच्या रेस मध्ये आहेच नाही, हे जिल्ह्याचं वातावरण. 20 ते 25 वर्षापासून प्रहारचा कार्यकर्ता आहे आणि ब्राह्मणवाडा थडी या गावातील मी प्रहार शाखा प्रमुख आहे. आणि बच्चू भाऊनं जे दिनेश बाबूला तिकीट दिली, दिनेश भाऊ हे एक सुरुवातपासून सामाजिक कार्य करत आहे. बरेचदा रक्तदान शिबिर त्यांनी घेतलं आणि दररोज ते 500 लोकांना तिथं जे गोरगरीब लोक आहे दवाखान्यात येते त्या 500 लोकांना ते जेवण उपलब्ध करून देते. त्यांचं जे गणेश आझाद न्यू आझाद गणेश मंडळ आहे त्या गणेश मंडळामार्फत ते गरजू लोकांना जेवण वगैरे आणि सामाजिक सेवा खूप करतात. आणि बच्चू भाऊचे आणि दिनेश भाऊचे सुरुवातपासूनचे खूप जवळचे संबंध होते. नंतर भाऊ जेव्हा पहिले बच्चू भाऊ सुद्धा सैन्यातच होते आणि ते एक बच्चू भाऊ आणि दिनेश भाऊ मित्र होते. नंतर सैन्यातून जेव्हा भाऊ बाहेर पडले तेव्हा भाऊनं प्रहार स्थापन केली. आणि आता योगायोग असं झालं की दिनेश बुब आणि बच्चू बुब जे जुने मित्र होते ते आणखी जवळ आले या लोकसभेच्या इलेक्शनमुळे. आणि भाऊने प्रहारची तिकीट दिनेश भाऊला दिली आणि दिनेश भाऊला पूर्ण जिल्हा लाईक करते. त्यामुळे आमचं सर्व असं समजा का मतदान दिनेश भाऊ बुबलाच आहे आणि दिनेश भाऊ बुब नक्की निवडून येतील अशी आम्हाला सर्व गय आहे. हम आज हमारे भाऊ हमारे अजीत चाचा का डेट हुई परसों के दिन, उसके कारण हमारे घर आए आज और हमारे भाऊ का काम पूरे यहाँ के कार्यकर्ता करते. उसके पहले वार्ड नंबर 1 से 300 कुछ वोटिंग मिले भाऊ को और उसके बाद में भाऊ का पूरे जिले में ऐसा कार्य है कि टोटल भाऊ को चाहने वाले लोग हैं और दिनेश भाऊ जो है तो उनको भी बहुत से लोग चाहने वाले हैं. इसके कारण दिनेश भाऊ को सारा समर्थन हमारा है. या सर्वांवरून आपल्या हे लक्षात येते आहे की सर्वधर्म समभावनामुळे नक्कीच बच्चू कडू आणि त्यांचे उमेदवार हे जेही उभे आहेत बुब साहेब ते निवडून येतील असे आपल्याला. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचं निवडणूक चिन्ह शिटी आहे.
कार्यकर्त्यांनी गावोगावी शिटी वाजवून बच्चू कडूंचं स्वागत केलंय। क्या बोलेंगे ये बार कि ये बार अग्नौती लोकसभा चुनाव क्षेत्र में उम्मीदवार तीन तीन है, बीजेपी है, कांग्रेस है और ये एक तरफ प्रहार का उम्मीदवार है, क्या बोलेंगे? प्रहार के बीस साल से प्रहार को मार रहे हैं, प्रहार को मार रहे हैं। क्या कारण है दिनेश भाऊ को और प्रहार को वोट देने का? हम भाऊ को जो मार रहे हैं, जिधर है उधर हम हैं।